राज्यातील सत्ता संघर्षावर उद्यापासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी, 28 फेब्रुवारीपासून सलग 3 दिवस सुनावणी. कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल. मतदानाच्या वेळी कमळाचं चिन्ह असलेलं उपरणं घालून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं प्रकरण, पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रासनेंपाठोपाठ रवींद्र धंगेकर आणि रुपाली पाटलांवरही गुन्हा दाखल. धंगेकरांनी उपोषण करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघात फिरत होते, रवींद्र धंगेकरांचा आरोप. मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, धंगेकरांची मागणी. बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, ठिकठिकाणी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी. मोदींना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वकील प्रवीण चव्हाण यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी. त्यांच्यावर फसवणुकी प्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घराचं आणि हॉटेलचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन. अलिबाग ACP कार्यालयाकडून पाठवलेल्या नोटीसीनंतर मूल्यांकन. तर आतापर्यंत राजन साळवी यांची 3 वेळा ACP कार्यालयात हजेरी. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाची न्यायप्रविष्ट बाब सुरू असताना आता 8 जणांचं ED गुप्त पथक खेड तालुक्यात सिव्हिल ड्रेसमध्ये फिरत साई रिसॉर्ट प्रकरणातील व्यवहाराची माहिती घेत असल्याची सूत्रांची माहिती. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह 5 जणांची निर्दोष मुक्तता. जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचं प्रकरण. मात्र बच्चू कडून 2500 दंड आणि कोर्ट संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा. मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आम आदमी पार्टीची निदर्शनं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी. भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामरोजगार सेवकांचा मोर्चा, विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. रयत क्रांती संघटनेचं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन. कांद्याच्या भावाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा शेतकऱ्यांचा पवित्रा. गायरन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना नव्यानं नोटीस बजावणार. नोटीसला 30 दिवसात उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई. राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती. मात्र कारवाई 60 दिवसानंतर सुरू करण्याची हायकोर्टाकडून सूचना. महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात डरकाळी फोडणारी दलित पॅन्थर संघटना पुन्हा एकदा डरकाळी फोडण्यास तयार होते आहे. विदर्भातील काही जुन्या पॅन्थर्सनी एकत्र येऊन दलित पॅन्थरच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. सिंहगडावर ट्रेकिंगसाठी निघालेली तरुणी पाय घसरून पडल्यानं जख्मी. गावकऱ्यांनी तरुणीला स्ट्रेचरच्या मदतीनं 2.5 किलोमीटर खाली उतरवलं. जोडप्यानं मानलं ग्रामस्थांचे आभार. संगमनेर तालुक्यातील साकूर आणि घारगा गावात बंदुकीचा धाक दाखवून 2.5 लाख रुपये लुटले. 2 पेट्रोल पंपावर केला प्रयत्न. पहिल्या पेट्रोल पंपावरील प्रयत्न फसल्यानंतर साकूर पेट्रोल पंपावर चोरटे यशस्वी. संपूर्ण घटना CCTV कैद. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर अडकला लग्नबंधनात. मैत्रीण मिताली परुलकर सोबत बांधली लग्नगाठ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.